नमस्कार, मी हेमाली मोहिते. जी 24 तास प्राईममध्ये सुरुवातीला आजची महत्त्वाची बातमी आहे ती नाट्य क्षेत्रातून. अभिनेते प्रशांत दामले यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. प्रशांत दामले यांच्या नाटकाचा 12,500 वा विश्वविक्रमी प्रयोग सायनच्या षण्मुखानंद सभागृहात सादर झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनय सहस्त्रबुद्धे, अशोक पत्की आदी मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. एक तुम्ही 12,500 वा प्रयोग झाला तुमचा, रेकॉर्ड ब्रेक झाला. तसं आम्ही 3-3.5 महिन्यापूर्वी एक महानाट्य केलं. त्याचे पडसाद आजही उमटतायत. राज्यात, देशात, जगभरात तुमच्यापेक्षा काय आम्ही फेमस नाही. थोडं झालो होतो आम्ही त्यावेळेस. 12,500 झाले आहेत, 25,000 करा. आणि 25,000 पूर्ण कराल तेव्हा आम्हालाच बोलवा. फक्त मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की मी पुन्हा येईन हे स्क्रिप्टमध्ये होतं की मला पण ॲडिशन केलं होतं. दरम्यान अभिनेते प्रशांत दामलेंच्या विश्वविक्रमी कामगिरीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी खास ठाकरे शैलीत त्यांचं कौतुक केलं. पाहूया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले. सर्वसाधारणपणे लोक जे बोलत असतात निवडणुकीनंतर ते आज आम्ही म्हणणार आहोत. आमच्या हाती काय आली तर घंटा. आज प्रशांत दामले यांचा 12,500 वा प्रयोग, 12,500 प्रयोग करणं. मी खरंच एक 2 दिवसापूर्वी बसलो होतो, गणित माझं कच्चं असल्यामुळे मी लिहून आणलं, कारण ते एवढे आकडे लक्षात येत नाहीत म्हणून मी ही गोष्ट लिहून आणली. कदाचित प्रशांत दामले यांना देखील माहिती असेल की नाही मला कल्पना नाही, परंतु सरासरी 3 तासाचं एक नाटक असं जर समजा आपण विचार केला तर आज 12,500 वा प्रयोग आहे. आणि प्रशांत दामले हे त्यांच्या आयुष्यातले 37,500 तास रंगभूमीवरती प्रत्यक्ष कार्यरत आहेत. म्हणजे जवळपास 24 तासाचा दिवस असा जर समजा आपण पकडला, जो असतोच पकडायचा कशाला आपल्याला, म्हणजे जवळपास 1,562 दिवस हा माणूस रंगभूमीवरती रंगमंचावरती इकडे. ही सोपी गोष्ट नाहीये. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मी परवा दिवशी अशोक सराफांचं मी व्हॅक्युम क्लिनर नाटक पाहायला गेलो होतो. त्या नाटकात अशोक सराफ यांची एंट्री होते झाली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. इतकी वर्ष एका व्यक्तीने स्वतःबद्दलचं कुतूहल जागृत ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आज प्रशांत दामले ज्या वेळेला 12,500 वा प्रयोग करतात, षण्मुखानंद हॉलमध्ये करतात, ज्याची कपॅसिटी साधारणपणे 2,700 आहे, आणि या हॉलचा इंच इंच भरला ज्या वेळेला जातो, ते कुतूहल सांभाळणं इतकी वर्ष ही सोपी गोष्ट नाही आहे. नाही, विष्णुदास भावेंनी ज्या वेळेला पहिली काय घंटाच म्हणतात त्याला, पण तिथपासून मराठी माणूस हा नाटक वेडा, हा तसा चित्रपट वेडा नाही, नाटक वेडा. मी असं अनेक नाटकं आजपर्यंत मी लहानपणापासून पाहिली आहेत की ज्या नाटकांना आपल्या मराठी ज्या महिला या नटून थटून नाटकासाठी येतात, चित्रपटासाठी नाही जात.
आणि मी एकदा म्हटलं होतं, मी हे सर्व कलावंत मंडळी, मी एकदा आशाताईंचा सत्कार ज्यावेळेला झाला होता दीनानाथ नाट्यगृहामध्ये, माझ्या हस्ते सत्कार झाला होता. या देशामध्ये मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसं पण नाही उरली आहेत. आमच्यावरती आटपाव लागते. पण त्यावेळेला मी त्या सत्काराच्या वेळेला मी असं म्हटलं होतं की आपल्या देशातले रंगभूमीवरचे हे सर्व कलाकार, चित्रपट कलाकार, रंगभूमी नाटक नाटकाचे लेखक, आपल्याकडचे साहित्यिक, चित्रपटाचे लेखक, आपल्याकडचे गायक, देशभरातलं बोलतोय मी, मग शास्त्रीय संगीतातले असतील, सिनेमामधले असतील, चित्रकार असतील, शिल्पकार असतील, ही विविध कलेची जी मंडळी आहेत, कलेमधली जी प्रवीण मंडळी आहेत, ही जर या देशामध्ये जन्माला आलेली नसती तर या देशामध्ये कधीच अराजक आलं असतं. आपण लोक यांच्यात गुंतून पडलो म्हणून वाईट गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं. आज जर प्रशांत नामलेंसारखा जर एखादा कलाकार जर युरोपमध्ये जन्माला आला असता, आज या व्यासपीठावरती त्या देशाचा पंतप्रधान असता. खरं तर आता देवेंद्र फडणवीस आता येऊन गेले, त्याच्या आधी मुख्यमंत्री येऊन गेले, दोन चार कार्यक्रम आता आमचे एकत्र झाले. मला आता असं वाटायला लागलं, मी मला खरं तर वाटत होतं येऊ का नको येऊ, पण प्रशांतसाठी मी येणार होतो. अ उगाच लोकांना वाटायचं एकावर एक फ्री मिळतं ते. आता मध्यंतरी ते दीपोत्सवाला पण होते, सगळीकडे होते. हे आले ना म्हणजे ते येणार, बघा नक्की येणार. असो, पण कलाकार कलाकाराबद्दल आत्मीयता ही जेवढी, अनेक लोक तुमच्यापैकी अनेक लोक परदेशी गेले असतील, तिथे परदेशी गेल्यानंतर तिथे बघितलं असेल की एखाद्या कलाकाराबद्दल लोकांमध्येच फक्त नाही तर तिथल्या सरकारांमध्ये देखील काय प्रकारची आत्मीयता असते. मी एकदा रोमच्या विमानतळावरती उतरलो, विमान लँड झालं आणि लँड झाल्यावरती त्या एअर होस्टेसने जी अनाउन्समेंट केली, अंगावरती शहारा आला माझ्या. आणि ती अनाउन्समेंट होती, वेलकम टू लिओनार्डो दी विंची एअरपोर्ट. आमच्या देशामध्ये एक तरी अशी जागा आहे का ज्याला कलाकाराचं नाव दिलं गेलंय? फक्त नाट्यगृहांना. रस्त्याला आहे? नाही. आमचे कलाकार कुठे दिसतात? चौकात. मोहम्मद रफींच्या नावाने काय आहे? चौक. आमच्याकडे कलाकारांबद्दल काही नाहीच आहे. प्रशांत दामले यांनी केलेला विक्रम हा कमाल आहे. कमाल म्हणजे दुसरा शब्द नाही या गोष्टीला. खरं तर ते बीईएसटी मध्ये होते, वाचले. त्याने रंगभूमीचं तिकीट काढलं आणि मोठे झाले. तिथे राहिले असते तर त्यांचं काय झालं असतं? घरी गेल्यावर फक्त टेंग टेंग, अजून काहीच नाही. पण हा सगळा त्यांचा अख्खा प्रवास पाहता हा अद्भुत आहे, विलक्षण आहे, एवढंच मी सांगू शकेन. यानंतर पुढची बातमी राजकीय. मुंबईत ठाकरेंच्या अंगणातून भाजपनं प्रचाराचा नारळ फोडला. वांद्र्यामध्ये भाजपच्या जागर मुंबई कार्यक्रमाला सुरुवात झाली. खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, पराग आळवणी यांनी मार्गदर्शन केलं. मुंबईभर जागर मुंबईचा हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. झंझावाती सभा आयोजित केल्या जाणार आहेत.
यानंतर पुढची महत्त्वाची बातमी, आजच्या दिवसातली फार महत्त्वाची बातमी ही, अंधेरीतला निकाल आज लागला. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या 46,296 मतांनी विजयी झाल्या, पण या मतमोजणीत खरा सामना रंगला तो ऋतुजा लटके आणि नोटाला मिळालेल्या मतांमध्ये. लटकेना 19व्या फेरी अखेर 66,247 मतं मिळाली, तर नोटाला त्याखालोखाल दुसऱ्या पसंतीची 12,776 मतं मिळाली. पण दुसरीकडे इतर सर्व अपक्ष उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. अपक्ष उमेदवारांच्या बेरजेपेक्षाही जास्त मतं नोटाला मिळाली आहेत. विजयानंतर ऋतुजा लटकेंनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, तर शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. हा विजय हा माझा नसून माझे पती श्री रमेश लटके ह्यांचा आहे. त्यांनी पूर्ण जी राजकीय त्यांची जी कारकीर्द होती त्यामध्ये त्यांनी जी जनसेवा केली, जी विकास कामं केली, त्याचा पोचपावती ही विजयामध्ये झालेली आहे. आणि मतदारांनी त्याचंच एक परतफेड म्हणा जी केलेली आहे. सहानुभूती असती तर त्यांनी पक्ष म्हणजे फॉर्म भरलाच नसता त्यांनी. पण ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की ही जी नोटाला वोटिंग झालेलं आहे ते बीजेपीचंच वोटिंग आहे, बीजेपी पक्षाला मिळणारच वोटिंग होतं आणि ह्याचा अंदाज त्यांना पहिला होता, म्हणूनच त्यांनी नंतर अर्ज मागे घेतलेला आहे. पूर्ण शिवसेनेची ताकद अंधेरी पूर्वमध्ये लावली होती. जवळजवळ 20 आमदार प्रत्येक वडामध्ये फिरत होते, 2 माजी महापौर, 50 नगरसेवक, 3 खासदार. पूर्ण मुंबई उद्धव साहेबांची शिवसेनाचे जेवढे लोक आहेत ते अंधेरी पूर्वमध्ये होते, पण लोकांनी त्यांना नाकारलं. 2,00,000 लोक मतदानापासून दूर राहिलेले आहेत, याचा विचार पुढच्या काळात त्यांनी करावा. तर याबाबत उद्धव ठाकरेंनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया विजयानंतर उद्धव ठाकरेंनी दिली. विजयाचं श्रेय त्यांनी शिवसैनिकांना दिलं, तर मविया कम्युनिस्ट आणि वंचित आघाडीचे त्यांनी आभार मानले. पहिली पोटनिवडणूक झाली, आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं, मशाल निशाणी घेऊन ही निवडणूक आम्ही लढलो. मशाल भडकली आणि भगवा फडकला, याचा मला नक्कीच अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय हे शिवसैनिकांना आहेच, पण आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, आणखीन सुद्धा अनेक जे हितचिंतक आहे त्यांनी सुद्धा मेहनत घेतली, त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. तर या विजयाबाबत भाजपची काय प्रतिक्रिया आहे ते पाहूया. भाजपच्या मदतीमुळेच ऋतुजा लटकेंचा विजय झाला असा दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केलाय. डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊनही मतं कमीच मिळाली. भाजपच्या आशिष शेलारांनी या शब्दात ठाकरे गटाला टोला लगावलाय. तर निवडणूक लढवली असती तर भाजपचा विजय झाला असता असंही आशिष शेलार म्हणाले. ऋतुजाताई लटकेंना 90,000 तरी मतं मिळायला हवी होती, ती मतं 60-62,000 ठेपली. याचा अर्थ महाराष्ट्र विकास आघाडीच्या बाजूने सुद्धा मतदार नाहीत हे चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे. आणि म्हणून या चित्रातनं एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली, जी आम्ही सुरुवातीला म्हटलं, भारतीय जनता पार्टी निवडणूक लढली असती तर आम्ही 100% जिंकलो असतो. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. मुख्यमंत्रीपद गेलं त्यामुळे उद्धव ठाकरेंना नैराश्य आलं असून त्यातूनच त्यांनी मध्यावधीचं भाकीत केलं अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. मध्यावधी कोणत्या कारणामुळे होणार त्यामागचं कारण आता तरी सांगा असा प्रतिसवालही नारायण राणेंनी केलाय. अचानक गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांच्या तोंडी महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलं आहे. 2,00,000 कोटीचे प्रोजेक्ट म्हणजे जमिनीवरचे प्रकल्प गुजरातकडे आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राकडे. तर हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर ह्या प्रकल्पांचा जो काही भ्रमाचा भोपळा आहे तो फुटण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, हा एक माझा एक अंदाज आहे. कोण आहे तो का भविष्यवाणी सांगतो का? कोण आहे तो? संपला ना, काय नाही त्याचं?
मातोश एकदा मंत्री मुख्यमंत्री असताना मातोश्रीच्या बाहेर पडला नाही. 10 वर्ष या राज्याला मागे नेलं विकासाच्या बाबतीमध्ये. आणि आता घर बसल्या मध्यवर्ती निवड रिझल्ट काय मध्यवर्ती आपल्याला तुम्ही तरी सांगा मध्यवर्ती निवडला काय युद्ध झालं आहे नैसर्गिक आपत्ती आली आहे कशामुळे घेणार काही रिझन असलं पाहिजे ना त्यांनी रिझन सांगावं या कारणासाठी मध्यवर्ती का त्याचं मुख्यमंत्री पद गेलं आणि म्हणून मध्यवर्ती निवडणुका घेतल्या जातात का. पुढची बातमी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा उद्यापासून महाराष्ट्रात येते. उद्या संध्याकाळी देगलूरमध्ये राहुल गांधींचं आगमन होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 10 नोव्हेंबरला नांदेडला या यात्रेत सहभागी होतील. मात्र तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांच्या कार्यक्रमात बदल होऊ शकतो अशी माहिती अशोक चव्हाणांनी दिली आहे. मल्लिकार्जुन खरगे जे आहेत ते काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने त्यांचं पहिल्यांदाच आगमन 10 तारखेला दुपारी 3 वाजता हे नांदेडला होणार आहे. एकनाथ आपले मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं आगमन दुपारी 3 वाजता नांदेडला होईल आणि ते सुद्धा सायंकाळच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे खरगे साहेबांचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हे पहिलंच आगमन 10 तारखेला दुपारी 3 वाजता होणार आहे. ही माहिती मुद्दाम मला सांगायची आहे. शरद पवार साहेबांनासुद्धा त्यांचा कार्यक्रमात थोडा बदल होतो असं दिसतं आहे मला. अद्यापही त्यांच्याकडे कम्युनिकेशन नाही आहे पण 10 तारखेच्या सभेमध्ये 9 तारखेला नायगावामध्ये जायच्या ऐवजी कदाचित 10 तारखेला ते सहभागी होणार आहेत असं मला सूचित करण्यात आलेलं आहे. पण त्याची प्रकृतीवर अवलंबून राहणार आहे. आज कपूर कुटुंबात एका नव्या पाहुणीचं आगमन झालं. आलिया भट आणि रणबीर कपूर आई बाबा झालेत. आलियानं एका गोंडस कन्या रत्नाला जन्म दिला. सकाळी आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी भरती करण्यात आलं होतं. आई आणि चिमुकली दोघींची प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय. बाळाच्या आगमनानं कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेरासा झालाय. दरम्यान आलिया आपल्या मुलीचं नाव आयरा ठेवणार असल्याचं बोललं जात आहे. कारण प्रसूतीआधी दिलेल्या मुलाखतीतही आलियानं आयरा हे नाव आवडत असल्याचं सांगितलं होतं. आलिया मुलीचं आयरा नाव ठेवणार असल्याची चर्चा आहे. पण आयरा या नावाचा नेमका अर्थ आपण पाहूया. आलियाचं पहिलं अक्षर आ तर रणबीरचं पहिलं अक्षर र. अत्यंत सुंदर हा आयरा या नावाचा अर्थ होतो. विद्येची देवी सरस्वतीचंही एक नाव आहे आयरा. आलिया भट्टचं आयरा हे सर्वाधिक आवडतं नाव आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे